मराठी एकशे तेवीस मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास प्रथम सत्र पुस्तक तीन पंडित आणि शायरी सा साहित्य यामधील घटक सहा लावणी हा प्रकार आज आपण बघणार आहोत लावणीची उत्पत्ती कशी झाली लावणी हा शब्द ज्ञानेश्वरांनी सोळाव्या अध्यायात वापरला अध्यायपद सोळावे लावणी पाहता जाणावे येथे लावणी म्हणजे विषयाची व्यवस्थित असा अर्थ आहे लावणीचे मूळ लोकगीतात आहे सर्वसाधारणपणे ताल ठोक्यात म्हणता येणारी पद्यावर्तनी व भृंगा वर्तनी मातृत्तात रचलेली कविता म्हणजे लावणी लावणीची उत्पत्ती सांगण्याचा अनेक अभ्यासकांनी प्रयत्न केला पण लावणी करताना म्हटले जाणारे गीत म्हणजे लावणी होय हृदयाला चटका लावणारी रचना म्हणजे लावणी होय लावणी म्हणजे व्यवस्थित मानणी अर्थाने व्यवस्थित मानणे सुबक रचना ज्यामध्ये आहे ती लावणी लावण नृत्यावरून लावणी लावली असावी मवाधोण म्हणतात लोकगीते ही अनामिक असतात लावणीकार आपल्या रचनेत आपले नाव गुंपत असतो हाही फरक लक्षात घेतला पाहिजे मराठी लोकसंस्कृती आणि लावणी आता मराठी लोकसंस्कृतीत गोंधळी वाघे भराडी यांची स्थान आहे गोंधळ जागरण बराड ही कथा गीते आणि लावणी याचा काहीही अनुबंध काही एक अनुबंध आहे लावणीत येणारे गण गवळण देवस्तुती देवता इत्यादी गोष्टी लावणीकरांना गोंधळातून स्वीकारलेला दिसतात जागरणातील गीतामधील श्री सौंदर्याचे वर्णन लावणातील ति, लावणीतील श्री सौंदर्याच्या वर्णनासारखं आहे उदाहरणार्थ वय सोळा कोळी काया हुडपणात पाया लागे नाचाया लागे नाचाया पोरवावरी झाली पाहाचे चुरीला जाया पोरवावरी झाली पाहचे चुरीला जाया ही रचना लावणीच्या ढगांशी नाते सांगणारी आहे व म्हणजे संतांनी भारुडे गवळणी विराण्या इत्यादी रचना केल्या त्यालाही लोकगीतांचा आधार असावा लावणीचे मूळ कृषी कर्मविषयक लोकगीतांमध्ये नंतर गोंधळ जागरण वासुदेव भराडी लोकसंस्कृतीशी संबंधित लोकगीते लोककथांमधील कुटात्मक भाग यामध्ये येथेतील चिंतनात्मक अध्यात्मक भक्तीपर उपदेशात्मक भागाचे ऋण संतांच्या साहित्यातून घेतले आता लावणीची प्रेरणा लावणी तयार करण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली लावणी निर्मिती मुख्य प्रेरणा म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे मवाद होण्याच्या मते अवनात समाजाचा शाहीर हे घटक होते आणि समाजाचे मनोरंजन करणे हा त्यांचा पेशा होता शहरांनी कवने रचली ती पैशासाठी आपला काव्य हेतू त्यांनी कधीच लपवून ठेवला नाही या मतानुसार लोकरंजन आणि द्रव्य प्राप्ती ही लावणी मागील प्रेरणा होती असे दिसते लावणीचे विशेष स्वरूप आपण बघूया की लावणीचे मूळ लोकगीतात आहे पुढे तिला नृत्य नाटनाची साथ नाट्याची साथ लाभली रसिकांना ती भावली आणि लावणी हा नृत्य नाट्य यातून प्रकट होणारा एक वाग्मय प्रकार ठरला लावणी ही श्राव्य आणि दृश्य स्वरूपाची आहे लौकिक जीवनातील म्हणजे दैनंदिन जीवनातील भावभावनांचे श्राव्य आणि दृश्य दृश्य चित्र लावणीतून चित्रित झाले लावणी ताल ठेक्यावर संगीताच्या नृत्याच्या अंगाने येते लावणी नृत्य नाट्य अभिनय संगीत आदी अंगांनी सादर केली जाते त्यामुळे ते त्या अधिक आकर्षक वाटते अधिक त्यात त्या त्या अधिक भर म्हणजे लावणी दिसणारी मराठमोळ्या वर्णाची खास महाराष्ट्र वेश परिधान केलेली नायिका रसिकांना आकर्षित करते लावणीचा मुखडा अतिशय आकर्षक असतो त्यामुळे श्रोत्यांचे लक्ष वेधले जाते उदाहरण झुलत झुलत डवलात कमर हलवित नखऱ्याने ठुमक चाल चौरंगी कबुतर झडपी खुर्याने प्रभाकर यांनी ही लावणी लिहिली म्हणजे लावणीत जी दिसते मराठमोळ्यावरण्याची खास महाराष्ट्र वेळेस परिधान केलेली नायिका तिचं वर्णन त्यांनी या लावणीत केले लावणी स्फूट स्वरूपाची असते म्हणूनच ती खटकेबाज आणि चटकदार वाटते लावणीकार कारगिर्ला अधिक प्राधान्य देतात लावणीकार हे भाषेवर उपकटत असणारे म्हणजे तो शीघ्र रचना करू शकतात लावण्याचे स्थूल तीन प्रकार सांगता येतील शृंगारिक लावणी विविध विषयपर लावणी आणि अध्यात्मक व भेदिक लावणी आता आपण पहिला प्रकार बघूया शृंगारिक लावणी लावणी शृंगाराचा संबंध अधिक प्रमाणात दिसून येतो या दोन पातळ्यांवर दिसून येते लौकिक विप्रलंब शृंगार आणि कृष्ण गोपींचं शृंगार लौकिक म्हणजे दैनंदिन व्यवहारातील विप्रलभ शृंगार आणि कृष्ण गोपिकांचा शृंगार लौकिक विप्रलंब शृंगार म्हणजे काय तर ऐतिहासिक काळात स्वारीवर गेलेले सैनिक आणि मुसाफिरीसाठी परप्रांती गेलेले पुरुष यांच्या स्त्रियांचे विरावस्थेचे वर्णन या लावण्यात येते कित्येक वेळा स्त्रीच्या विरहाने जुरणारा नायकही रेखटला जातो नुकताच विवाह झालेल्या नववधूला पतीसह एकांत हवा असतो तो कसा प्राप्त होईल याविषयी तिची आतुरता शैरांनी प्रकट केली उदाहरणार्थ कांताला एकांती कधी का पाऊगे सके वाटते असे पुढे जाऊन उभी राहू नंदा सासू यांनी काही मज पुसावे मजहुनी पती भिलसाय युक्ती कशी करावी कुठवरी तरी मर्यादा वडिलांची आणि धरावी होणाजी बाळा प्रसिद्ध शैर होणाजी बाळा यांनीही नववधूची पतीविषयीची आतुरता येथे प्रकट केली आपल्या पतीच्या आतुरतेने वाट पाहणारी नायकाही लावणीत पाहायला मिळते पडतो आहे रात्र सख्या अंधारी युज जे तुझ्यासाठी केव्हा चितवारी अशा प्रतीची प्रतीक्षा करणाऱ्या पत्नीबरोबरच बऱ्याच करांत भेटणारा पती पाहून हरवून जाणारी स्त्री प्रत्ययाला येते त्याचप्रमाणे घराच्या छपरावर कागवा तर शुभ शकून समजून उच्चाई होणारी पत्नी पावायची मग ते आज कागे काग बोलतो घरावरी हाची शकूनच साच पती आहे घरी होणाजी बाळांनी ही लावणी रचली तो तो। पाला पाला अशा स्वरूपाच्या विराहाच्या शेवट सुकांत म्हणजे पती पत्नी भेटीत होतो आता कृष्ण गोपिकांच्या शृंगारिक लावण्या हा जो प्रकार पाहिला पहिला आहे विराहाचा तो शृंगारिक लावण्यामध्ये आता कृष्ण गोपिकांच्या शृंगारिक लावण्या संतांनी लिहिल्या विराण्या गवळाण्या अशा स्वरूपाच्या रचनांमध्ये कृष्ण गोपिकाच्या लावण्या साकार झाल्या अशा बऱ्या त्या रूपकात्मक असतात कृष्णाच्या विरामुळे गोपश्रिया शृंगार करू शकत नाही विराहामुळे त्यांची मने व्यथित होतात संस्कृत जाते तशा शृंगाराला विप्रलंब असे म्हणतात अशा रचना संतांनी केल्या आहेत त्यालाच विराण्या असे म्हटले जाते गोपी आणि कृष्ण यांच्यातील एका वेगळ्या स्वरूपात भाव सं्थ मुलीनेग मनाओ्याचे मोहिले सकय बयाई ऋतू मंजुळ मन, वानवि वेणू मधुसूदन वामन मूर्ती गोपिका समोहनी पडली गेली भेतुत अंतरिपूर्ती मणी लगभग धावत आली कोठली तयाना स्फूर्ती संचारी चित्त जडेना सेवा काही घडेना सुखशेया घडे आवडेना कोणी उपाय सांगा काही प्रभाकर प्रसिद्ध लावणीकार शाहीर प्रभाकर यांनीही लावणी दिली कृष्णाच्या मुरलीने गवळीची झालेली अवस्था आहे ते या हरीसाठी मी झाले वेडी असे म्हणताना कृष्ण वारंवार सतावता म्हणून तक्रार करणारी गोपिका म्हणते दूर होय काना तुम्ही तुशी खेळू न होरी तुटली मर्जी तू गरजी नको बळजरी कालच घडेम ही अशी केली होती बोली शिव नको अंगा नको करू दंगा वनमाळी असे रागवून सांगणारी गोपी याच कृष्णाला आपल्या घरी येण्याची विनंती करते आणि कृष्णाने मनात कोणताही किंतू न बाळगता आपला आपला भोग घ्यावा असे तिला वाटते अशा स्वरूपाच्या कृष्ण गोपिकाची शृंगारी रचना लावणीमध्ये प्रत्याय दुसरा प्रकार म्हणजे विविध विषयांवर ज्या लावण्या शाहराने केवळ हो शृंगारीस रसनास केला अशा असे नव्हे तर इतर अनेक विषयांवर केल्या गणांच्या लावण्यातून गणेश स्थवन केले जाते इतर देवतांना आव्हान केले जाते दुसरं म्हणजे उपदेशपर लावण्यात संसारिक जीवनाबद्दल उपदेश केला जातो व्यवहारात कसे वागावे इत्यादी उपदेश उपदेश केला जातो तिसरा म्हणजे वैराग्यपर लावण्यात संसारापासून उरक्त होण्यासाठी कोणता मार्ग पत्करला या पाहिजे याविषयी उपदेश केला जातो देवता वर्णन लावण्यात रामायण महाभारत भागवत यातील व्यक्तीची चित्रे रेखाटली जातात पाचवं म्हणजे कथनपर लावण्यातून प्रमाणे पौराणिक ऐतिहासिक किंवा लोककथाही सांगितली जाते या लावण्यात दीर्घ स्वरूपाची असतात त्या कथात सिंहासनबत्ती शिवेताळ पंचविधी इत्यादी रचनांचा आधार घेतला जातो किंवा शिवरात्रीची चंद्रावळीची सुदाम्याची ही पौराणिक कथांबरोबर चातुर्य कथाही असतात अनंत यांची तीन थाणीची कथा लावणीतून साकार झाली आहे तसेच स्थान महात्य गुरु महात्मा संत महात्मा इत्यादी विषयी लावण्या लिहिलेले दिसून येतात व्यक्तीपर वर्णन लावण्यात आपल्याला आदर्शाने असणाऱ्या व्यक्तीची किंवा आश्रयदातीची स्तुती चित्रे रेखाटली जातात उदाहरणार्थ श्रीमंत बाजीराव प्रभूंचे पुण्य आगळे दिसे जीवनी लवणापरी परस्पर शत्रू विराले तसे अशी अफाटसुती केलेली दिसून येते धनी कृपावंत कल्याण करी रहित्याचे लंकाचं पुण्यामध्ये लयशन दरिद्रेचे सरकार एकाहून एक श्रीमंताचे शिपाई किती सांगू मेवाचे राम जोशी यांनी ह्या अशा प्रसिद्ध व्यक्तींविषयी बाजीरावांविषयी लिहिली अशा प्रकारे नंतर भेद आध्यात्मिक व भेदिक लावण्या विविध विषयांपर लावण्या दुसऱ्या प्रकारे पहिला प्रकार आपण शृंगारिक लावण्या नंतर विविध विषयांपर लावण्या आणि तिसरा आध्यात्मिक आध्यात्मिक व भेदिक लावण्या लावणी वाघमुळे शृंगारपर लावण्याच्या खालोखाल भेदिक लावण्यांची संख्या अधिक आहे भेदिक लावण्यांना कुटात्मक लावण्या असेही म्हणतात भेदिक लावणे काही प्रमाणात बौद्धिक आणि वैचारिक भूक भागवण्यासाठी केलेली रचना असावी या स्वरूपाची लावणी पंथी वाघ्माई संतांची स्फुट रचना या परंपरेतून दिसून येते ऐविक जीवनात प्रमुखपणे रंगलेल्या समाजाला आदर्श जीवनाचे स्वरूप सांगण्यासाठी तसेच विश्वासार्थ भक्ती ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आदींचे स्वरूप उघड करण्यासाठी अशी रचना केलेली असते कुटात्मक रचनांमध्ये गुरु शिष्य संवाद भिन्न भिन्न पंथी यांच्या प्रश्नोत्तराचे स्वरूप असते विचारलेला प्रश्न कुटवजा किंवा रूपकात्मक असतो अध्यात्मिक पौराणिक आणि लौकिक असे लावण्याचे प्रकार सांगता येतील चढ उतार्याच्या लावण्या कलगीतुरा भेदिक चौसर कल भेदिक, भेदिक वीर कंगन टोमणे असे वर्गीकरण करता येते आता लावणींचे वैशिष्ट्ये वाग्मयन वैशिष्ट्य आपण पाहू लावणीतील विषय वी, वैव्यामुळे अनेक वैशिष्ट्ये प्राप्त झाली विविध भावनांचा आविष्कार कथन परता विविध रसांचा परिपोष अलंकार चातुर्य लावणीची स्वतःची जी शै शैली आहे वाग्मयन वैशिष्ट्य प्रत्यय ते होणाजी बाळा रामजोशी परशुराम यांनी शैराने पुराणातील अनेक कथा आपल्या लावण्यातून सांगितल्या आहे श्रीकृष्ण कथाविषयक लावण्या लावणी शृंगार रसाची उधळण झाली रूप वर्णाळातील मादकता मोहकता भाषेच्या डवलामुळे लावणीतील शृंगार चित्रे मोहक आहेत उदाहरणार्थ लटपट लटपट तुझे चालणे मोठ्या नकऱ्याचे बोलणे मंजूळ महिन्याचे यासारख्या रचनेतून सौंदर्याचे चित्र साकार झाले रूप सौंदर्य भाव सौंदर्य निर्माण करून रसाचा परिपोष शायरांनी केला लावणीतील सौंदर्यदर्शन वाघ्मयीन मूल्याच्या संदर्भात महत्वाचे आहेत रूप सौंदर्य कल्पना सौंदर्य विचार सौंदर्य वाखण्यासारखे आहेत उदाहरणार्थ सुरत पाक देखना पुरुष पग, पगडी कंगणी धारा अंगावर जोहार जभेला झभेला गडी असे तारुण्याचे रूप सौंदर्य तर श्री सौंदर्याचे अनेक बारकावे लावणी दिसून येतात उदाहरणार्थ तू दिसतेस लय थोराची नव्या बहाराची सावकाराची गोरी गोमटिग अशा प्रकारे स्त्रीचे रूप आकार ठेवण शरीर सौंदर्य साकार झाले मराठी लोकभाषेचे लक्षणे विशेष लावणी तळ हाताने था। चंद्र जागेंना उजेड त्याचा भाऊ जागा अशी कल्पना किंवा शितेतववरती भूतेभवती जोवरी पैसा तोवरी बैस मंचकावरती अशा प्रकारे कल्पना विचार लावणीत प्रत्ययाला येतो थो। थोडक्यात भाव कल्पना विचार विचाराने लावणी लटली भक्ती रसापासून करार रसापर्यंत परिपोष तिने केला आहे लावणीतील भावना आणि मराठी वन लावणीकडे आकर्षित झाले आणि त्यामुळे लावणी हा प्रकार अधिक लोकप्रिय ठरला काही प्रमुख लावणीकार आपण बघू शायरी वाघ्मयात आपल्या विविध रचनांनी मौ मौलिक भर टाकून मराठी वाघ्मयात एक स्वतंत्र प्रकार म्हणून नावारूपाला आणणाऱ्या आणणाऱ्या शैरांचा आणि त्यांच्या लावणी रचनाचा थोडक्यात परिचय करून घेता येईल यात प्रामुख्याने अनंत फंदी राम जोशी शहर प्रभाकर भाऊ होणाजी बाळा इत्यादी शहरांचा विचार करता येईल शैर परशुराम हे शाहीर महाराष्ट्राच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत तसे शहरात ब्राह्मण गवळी शिकलगार मुसलमान आदि आदी जातींचे प्रतिनिधित्व आहे आता पहिल्या आपण शहर पाहू अनंत फंदी त्यांचा जन्म सतराशे चौवेचाळीस अठराशे एकोणावीसमध्ये झाला अनंतफंदेंचे आडनाव घोलप अशे आहे नगर जिल्ह्यातील संगर संगमणारे हे त्यांचे गाव आणि त्यांच्या पूर्वजांच्या पिढीचा धंदा सराफी व गोंधळाचा होता अनंतफंदी हे पेशव्यातील ज्येष्ठ शहर चंद्रावळी त्यांची लावणी तमाशात फार लोकप्रिय झाली होती पौराणिक कथानिक घटनापात्रे पात्रे मराठी जीवनाचा साथ चढवला आहे चंद्रावळीचे सौंदर्य पुढीलप्रमाणेच खुलवले अंगीविरे जसे कुपी तिल जळ निर्मळ गोरीबुरकी गालावरती हिरवा तिळ मंजुळ शब्द जशी टाहो करती कोयळ कंठातून पिक दिशी अशी वेल्लाळ अंध म्हणजे फटका रचना प्रसिद्ध आहे फटक्यातून त्यांनी व्यवहार ज्ञानाचा उपदेश केला त्यासाठी पदर मोड कर परंतु जमीन राहू नको बरी खुशाम शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको अशा तऱ्हेने व्यवहार ज्ञानाचाही उपदेश आनंद पंडेंनी फटका याच्यातून आपल्या लावणीतून त्यांनी दिला तसेच अनंतपंज काव्यात उपदेश कथात्मकता कल्पना विलास अनंतपंदीची शायरी वागम्यातील स्थान वर्णन करतना होणाजीने फंदी अनंत कवणांचा सागर असे म्हटले होणे होणाजी बाळा अनंतपंद विषयी म्हटले दुसरे शाहीर प्रभाकर जन्म सतराशे पंचावन्न पूर्वी आणि मृत्यू अठराशे त्रेचाळीस प्रभाकर जनार्दन दातार असे या शाहिराचे नाव तुमच्या बा दुसऱ्या बाजीरावच्या काळात यांचा फार बोलबाला झाला बाजीरावांच्या प्रभाकारवर खूप मर्जी होती त्यामुळे खुद बाजीरावाचा विलास पण पस्तीस छत्तीस तरी लावण्या त्यांनी लिहिल्या शृंगार पण लावण्या अधिक प्रमाणात लिहिल्या पंढरपूरचा विठोबा कृष्णा आणि पौरा कथांवर लावले लावण्या लिहिल्या मात्र मुख्य भर त्यांच्या शृंगावरच शृंगारावरच राहिला उघडा शृंगार त्यांच्या लावणीतून दिसून येतो पेशवाईच्या रंगे जीवनाचा आविष्कार त्यांनी लावण्यातून केला स्त्री पुरुषांची जीवनाचे ची रंगीत चित्र त्यांनी रेखाटले आहे उदाहरणार्थ करून पिवळा उठा चला पिवळा त्यांच्या लावण्यातून शृंगाराचा अतिरेक झालेला दिसत काम क्रीडा मिलन विरह व्याकुता इत्यादी गोष्टींना त्यांच्या शृंगारात महत्व दिलेले दिसते त्यांच्या लावणीत भर बाजारात प्रणयातून तरुण ही सांगे सखे सुंदरी कुण्याग सुभागाची मदन मंजरी सु� असा प्रश्न विचारताना दिसतो त्यांना रे त्यांनी रेखटलेली शब्दचित्रे उठावदार झाली झाले उदाहरणार्थ टवटवीत गाल नाही पडली कुठे वळकटी स्वादिष्ट मकरंत मुखा मुखातळवटी कोय आम्रफळाची अति पातळ हनवटी वर्णाळाचा नेमकापणा अर्थानुकार शब्द योजना रस जाणीव इत्यादी लावणीकारापेक्षा प्रभाकरजवळ अधिक होती तिसरे शहर आपण बघणार आहोत शहर परश परशरा जन्म सतराचे जोपन मृत्यू अठराशे चौवेचाळीस नाशिक जिल्ह्यातील वावी हे या शहराचे नाव वडील पारजी शिंप्याचा धंदा होता परश्रामाची वाणी आणि रचनाशैली प्रासादिक आणि प्रभाविक आहे परश्राम त्यांच्या लावणी ओघवते त्यांच्या लावण्यांची संख्या जवळपास दीडशे इतकी आहे त्या शृंगारिक उपदेशवर पौराणिक स्थलवर्णन आध्यात्मिक समास्थितीपर अशा विविध विषयांवर लावण्यांचा समावेश त्यांच्या लावणीचे मुखळे ठशीवर ठसठशीत असतात त्यात लावणीचा अर्क साठवलेला असतो उदाहरणार्थ खना आणि जसा गज घाट असा बोभाटा तुझ्या रोपाचा हे मनी आलो पाया अटकर बांधा तुझा परश्रमाच्या भाषेवर प्रभुत्व आहे तो सुभाषितांचा वापर सहज करताना तळ हाताने था। था चंद्र जाकेना उजड त्याचा बहु जगा किंवा मग मली पैजार चांगली उदंड जरी झाली पायामध्ये पायाची पायामध्ये शोभील कोणी बांधिली शिरी उपहास करून हसवण्याची कला इतर शहरांपेक्षा परश्रमात अधिक आहे त्यांच्या लावणीतील श्रीरूपाचे दर्शन तर वाखण्यासारखे उदाहरणार्थ गगनात चांदणी ठळक मारशी झळक उभी अंगणी किती नटनत नटून थटून मारशील छना छना नयनाच्या संगणी किंवा देहांत कळी कर्तळी च गाबा मुखचंद्राची अशा मोहक श्री रूप सौंदर्याचे चित्र प्रत्यायला ते परश्रमाच्या उद्देशवर लावण्यातून लोकद्वाराची तळमळ दिसून येते आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपाच्या लावण्यातून परमार्थाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची बरीचशी रचना कुटात्मक स्वरूपाची आहे उपहासात्मक स्वरूपाची आहे उदाहरणार्थ इजला भ्रतार द्यावा करुणा बापा आदी लेख जन्मनी नारी आदी पिता ब्रम्ह विष्णू महेश आदी शिवाची कांता अशा स्वरूपाची कुठे त्यांच्या स्पौ पौर पौराणिक लावण्यातूनही अडत श्रीकृष्ण लीनांवरही अनेक के लावण्या केल्या त्यांनी थोडक्यात परश्राम शायरी परंपरेतील अतिशय महत्त्वाचं शहर आहे मराठी भाषेचा दमदार त्यांच्या रचनेत प्रत्येला कथावस्तू निवेदन पद्धती त्यातील नाट्य नाट्यात्मकता समाज जीवनाचे चित्र या साऱ्यांना आपल्या शब्द कवेत घेणारी भाषा त्यामुळे त्यांची लोकप्रिय ठरली आता चौथे शहर आपण बघणार आहोत रामजोशी सुमारे सतराशे अठ्ठा अठ्ठावन्न जन्म त्यांचा आणि मृत्यू अठराशे आहे त्यांच्या घराण्याकडे पौराहिताचे अधिकार होते संस्कृत भाषेची परंपरा त्यांच्या घरात होती मात्र अभ्यासापेक्षा स्वचंद उन्हाळके करण्यात रामजोशींचे सारे लक्ष असायचे वाढत्या वयाबरोबर वा तमाशा पाहण्याचा त्यांना नाद लागला तो ते कृतीचे होते पुढे पंढरपूर येथे बाबा पाधे यांच्याकडे कीर्तनाची कला संपादन केली त्यानंतर त्यांनी मोरोपंथाच्या सांगण्यावरून सोडून कीर्तना सुरुवात केली असे सांगितले जाते या शाहीत संस्कृत परंपरेत वाढला होता म्हणून पंडिती काव्याचे गुंदोष घेऊन त्यांनी शहरी वाघ्मयाची निर्मिती केली त्यांच्या वाघ्मय निर्मितीच्या प्रेरणा संस्कृत परंपरात होत्या त्यामुळे बाळा परश्रम आदी शाहरांच्या लावण्यात तो जिवंतपणा किंवा असलपणा जाणवतो तो राम जोशींच्या शहरी वाग्मयात आढळत नाही त्यांच्या कृष्ण लिला लावण्या बऱ्याच आहेत त्यात ते त्यांची कृती अलंकार असलेली राधास संवादी छक्का पण होती ऐका रसिको किती चतुर बायका ही लावणी विशेष प्रसिद्ध आहे सुंदरा मनामध्ये भरली ही त्यांची एकदम प्रसिद्ध लावणी आहे त्यांच्या शब्द प्रभुत्वाची येते राम जोशी यांच्या उपदेशपर लावण्या ही जनमानसात घर करून राहिल्या उदाहरणार्थ नरजन्मामध्ये नरा मध्ये नरा नर नारायण गडी तरी छे सार्थक मानव कुडी भला हा तुला लाभला कुला सरुदयभूधा धरीशी तरुरीचा सेवक सुद्धा हता टणाने पटा रंगोणे जटा धरिषी का श्री मठ मठाची उठा ठेव का तरी रामजोशी शहरांचा तुरा ठरला तर संस्कृत प्रचारो सफाईदार भाषा रचना यामुळे त्यांचं भाषा प्रभुत्व शायरी काव्यात आणि निसंशय मात्र त्यांची शायरी मराठीपणा राखू नाही ती गोष्टही तितकीच खरी आहे पाचवे शायरी होणाजी बाळा जन्म होणाजी अठराशे जन्म अठराशे चोपन्न मृत्यू अठराशे चौरेचाळीस पुण्यातील प्रसिद्ध शैर साताप्पा म्हणजे नंद गवळी यांचे नातू व्यवसाय गवळ्याचा अण्णाव शिलारा या शहरात दुसऱ्या बाजीरावाचा आश्रय होता होणाजी लावण्या रचित असत त्यांचा मित्र बाळा कारंजकर बाळा कारंजकर सुरेल आवाजात त्या सादर करीत असे त्यामुळे त्यांच्या तमाशाच्या पडाला होणाजी बाळाचा तमाशा असे म्हणत असे होणाजीने शृंगारपर लावणे अधिक प्रमाणात रचल्या शिमग्याच्या सणाच्या काळात दुसरा बाजीराव खुश करण्यासाठी त्यांनी अस्लील लावण्या रचल्या त्यामुळे विशिष्ट समाजातील लोकांचे शारीबद्दल विशेषतः लावणीबद्दल मग प्रतिकूल बनलेले दिसते बाजीराव अत्यंत विषयासत रंगेल आणि गाण्या न तमाशेचे शौकीन होते त्यामुळे होणाजी पेशव्यांचे प्यारे शहर बनून गेले होणाजीने प्रथम निर्नया रागदारीच्या चालीवर लावण्या रचून तमाशा लाईबाई ठी गाण्याचे रूप आणून दिले श्री मनाच्या विविध छट्टा लावण्यातून आविष्कृत केल्या पतीच्या मिलनासाठी उत्सुक असलेले श्री पतीच्या आठवणी जुरणारी मूल होत असल्या दुःखी कष्टी झालेली अशी अनेक रूपे श्रीरूपे साकार केली कृष्णाच्या बाल लिलापर लावण्यात घनश्याम सुंदरा ही त्यांची लावणी अमर झाली आहे होणाजीच्या रचनेतील प्रासादिक भूपाळी सर्वत्र आहे त्यांच्या रचना कौशल्याच्या नमुनाखाली सांगता येईल सरळ शरी कुंकवाची कपाळी लाल जशी पिकली मिरची भांदिव बुचाळ्याची लक पदर अतिसुबक खोविला ती पदरी वेणीचा चंदन राई जसं लपेटा काळे नागिनेच होणाजी चौफेर प्रथम विविध विषयात रस घेताना दिसते कधी भक्ती रसात दुख डुमते तर कधी शृंगाला स्पर्श करते तर कधी विरहणीच्या दुःखात समरस होते होणारीचा शेवट फार वाईट झाला मारेकरांच्या हातून त्यांचा खून झाला आणि आपल्या भूपाळी हा शैर मराठी लावणीत अमर झाला शेवटचा शैर आपण सहावा सगन भाऊ जन्म सतराशे अठ्याहत्तर मृत्यू अठरा मृत्यू अठराशे पन्नास सगन भाऊ हा जातीने मुसलमान त्यांच्या पिढीचा धंदा शिकलगिरीचा चिखलगारीचा पेशवाईत प्रसिद्धी झालेल्या लावणीकारांकरता हखेरचा असेल मुसलमान असून महाराष्ट्राची हिंदू भावना भावनांशी एकरूप झाला होणाजीचे प्रतिस्पर्धी म्हणून तो नावारूपा झाला मराठी मनाच्या भावना समज झाले झालेल्या शहराच्या रचनेत पंढरपूरचा विठ्ठल जेजुराचा खंडोबा रामचंद्र इत्यादी देवदेवतांचे उल्लेख उल्लेखात मट मराठमोळ्या रूपाची रूप सौंदर्याची सगळ्यां आवड होती अशा प्रकारची अनेक चित्रे लावणीतून रेखाटले येत होत नार मराठमोळ्यांनी काय गोड बोलणे भुजवर चालणे मूर्वत चव डोळ्यांची सगन भाऊंची वर्णनी फार मार्मिक आहेत उदाहरणार्थ चंद्राचे चांदणे शीतलका उष्ण सांगा प्राणपथी हे सांगा मजप्रती कल्पना डोळ्यामध्ये कुपती सगनभाऊंनी सामाजिक कथात्मक लावणे लोकरंजन आणि लोकाद्वारे हा हेतू सफल करण्याचा प्रयत्न केला थोडक्यात अनंतपंदी ते सगन भाऊ ही शायरी वागम्यातील लावणी समृद्ध करणारी परंपरा आहे मराठी जीवनाचा साज मराठी मनाच्या भावभावना शृंगाराच्या तरा स्त्री सौंदर्याची रूपे असे विविध विषय अनेकविध विषय लावण्यातून प्रत्यायस येते उपदेश अध्यात्माबरोबरच सामाजिक कथाही शैरांनी लावण्यातून कथन केले आहेत थँक्स